नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, साईकृष्ण एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. 2023 ज्या पण होणाऱ्या सर्व सरळसेवा भरती असो की MPSC ग्रुप बी आणि ग्रुप सी या सर्व परीक्षेला गणित हा विषय आहे. गणित हा विषय बऱ्याचशा विद्यार्थ्यांना अवघड जातो. अशा विद्यार्थ्यांसाठी आपण गणित बेसिक बॅच सुरू केलेली आहे. या बॅचमध्ये आपण सुरुवातीला एक टॉपिक समजून घेतो, त्या टॉपिकवरची बेसिक कॉन्सेप्ट आपण क्लिअर करून घेतो आणि नंतर त्या टॉपिकवरची आपण शॉर्टकट ट्रिक बघतो आणि या ट्रिकने आपण काही प्रश्न इथे सॉल्व करतो. हे सर्व प्रश्न TCS आणि IBPS पॅटर्नच्या नुसार असणार आहे. त्याचबरोबर ज्या पण महाराष्ट्रामध्ये सरसेवा भरती होत आलेल्या आहे या सर्व एक्झाममध्ये जे विचारण्यात आलेले प्रश्न आहेत असेसुद्धा प्रश्न आपण आपल्या व्हिडिओमध्ये घेतो. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकनवर क्लिक करावा. त्याचबरोबर बघा, आता महाराष्ट्रामध्ये दोन गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत. त्यामध्ये बघितलं आपण MPSC जी पण 8000 जागेची ॲड आलेली आहे, यामधली जी मुख्य परीक्षा आहे ही मुख्य परीक्षा ऑनलाईन होणार आहे ऑनलाईन. त्याचबरोबर बघितलं तर महाराष्ट्रातल्या ज्या पण सरसेवा भरती आहे त्यामध्ये शिक्षक भरती आहे, तलाठी आहे, वनरक्षक आहे, आणखी ज्या आरोग्य भरती आहे, कृषी सेवक आहे, इंजिनिअरिंगच्या ज्या एक्झाम आहे नगरपालिका नगर परिषदच्या, या सर्व एक्झाम ऑनलाईन होत आहे. आता आपण 2023 जसं बघितलं मुलांना आपण जो सराव करत होतो हा सराव सराव आपण पेन आणि पेपरवर करत होतो. म्हणजे आपल्याला एका ही देत राहत होते, पेपर देत राहत होते, त्या पेपरवर आपण सॉल्व करत होतो हे सराव प्रश्न. पण आता आपली परीक्षा ऑनलाईन होणार आहे तर आपला सरावसुद्धा ऑनलाईन होण्यासाठी मी एक ऑनलाईन एक्झाम सेंटर सुरू केलेलं आहे. या एक्झाम सेंटरमध्ये तुम्ही सर्व मुलांना या कम्प्युटरवर येऊन आपल्या तुम्ही टेस्ट देऊ शकता. या टेस्ट दिल्याने तुम्हाला त्याचा फायदा का होणार तर बघितलं आपण तर बरेचसे विद्यार्थी ग्रामीण भागातले किंवा बऱ्याचशा विद्यार्थ्यांकडे कम्प्युटर नसल्यामुळे त्यांना कम्प्युटर हाताळण्यामध्ये थोडीशी अडचण येते. त्याचबरोबर जसं आपण पेन आणि पेपरवर आपण सराव प्रश्न सॉल्व करतो किंवा सोडवतो तेव्हा जी आपली रीडिंग स्पीड आहे आणि आपण जेव्हा एखाद्या कम्प्युटरवर आपण जेव्हा टेस्ट सोडवतो त्यावेळेसची रीडिंग स्पीड या दोनमध्ये आपल्याला फरक जाणवतो. आणि जेव्हा आपण कम्प्युटरवर जास्तीत जास्त टेस्ट आपण देत राहिलो तर तेवढी जास्त आपली त्याची प्रॅक्टिस होणार. या सर्व गोष्टी लक्षात ठेवून मी एक ऑनलाईन एक्झाम सेंटर सुरू केलेला आहे. सुरुवातीला आपण 10 या सर्व विद्यार्थ्यांना आपण फ्री देतो. त्यासाठी या ॲड्रेसवर किंवा या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करू शकता. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांचे कोणी शिक्षक ओळखीचे असेल, ज्या विद्यार्थ्यांचे कोणी शिक्षक ओळखीचे असेल किंवा त्यांना एखादा काय म्हणतो रोजगार त्यांना सुरू करायचा असेल, म्हणजे महिन्याला 30-40 हजार रुपये तुम्हाला कमवायचे असेल, तर असे विद्यार्थी किंवा असे त्यांचे नातेवाईक त्यांच्यापर्यंत तुम्ही व्हिडिओ शेअर करा. त्यांनी मला या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करा. मी तुम्हाला हे एक्झाम सेंटर तुमच्या शहरामध्ये कसं सुरू करायचं याबद्दल तुम्हाला माहिती सांगतो. ओके, आता आपल्या व्हिडिओकडे जाऊ. चला, आता बघितला हा प्रश्न बघितला मुलांना तो पोलीस भरतीमध्ये आलेला प्रश्न 2016. आता प्रश्न काय दिलेला बघा. बच्या वयाच्या दुप्पट आहे. दोघांच्या आजच्या वयाची बेरीज 48 असल्यास अचे 5 वर्षानंतरचे वय किती, असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे. आता प्रश्नामध्ये बघा आपल्याला काय दिलेलं आहे. अचे वय बच्या वयाच्या दुप्पट आहे पहिली गोष्ट. या दोघांच्या आजच्या वयाची आपल्याला काय दिलेली आहे, बेरीज दिलेली आहे. तर प्रश्न विचारलेला आहे अचे 5 वर्षानंतरचे वय किती. आता बघा, जेव्हा पण आपल्याला प्रश्नामध्ये दुप्पट म्हटलं असेल, तिप्पट म्हटलं असेल, चौपट म्हटलं असेल, पाचपट म्हटलं असेल, त्याचबरोबर एक तृतीयांश म्हटलं असेल, एक चतुर्थांश म्हटलं असेल, असं जेव्हा आपल्याला प्रश्नामध्ये दिलं असेल तर आपण जी आजची ट्रिक जी बघणार आहोत त्या ट्रिकनुसार आपण हे प्रश्न सॉल्व करता येणार. आता ट्रिक काय त्याकडे थोडंसं काळजीपूर्वक लक्ष द्या. जे पण दुप्पट आणि तिप्पट आहे यांना आपण गुणोत्तरामध्ये रूपांतरित करू. त्यासाठी बघा अचे म्हटलेलं आहे तर अ बरोबर काय घेऊ आपण, अचे वय बच्या वयाच्या दुप्पट आहे. कोणाच्या वयाच्या, बच्या, म्हणून गुणेला काय करू आपण 2. आता हा ब इथं गुणेला आहे तिकडे आला तर काय होतो, भागेला अ भागेला ब बरोबर किती करू 2/1. आता 1 कोण्या पण संख्येला आपण गुणाकार केला तरी पण 30 संख्या मिळते. 1 कोण्या पण संख्येला आपण भाग दिला तरी पण आपल्याला 30 संख्या मिळते. म्हणून आपण या 2/1 अशा पद्धतीने असेल तर आपण याला असं पण लिहू शकतो 1
ब म्हणजे अ गुणवत्तर ब किती दोनासा एक म्हणजे यावरून लक्षात येत आहे की अ आणि बचं गुणवत्तर किती आहे दोनास एक आहे. आता आपण बघितलं यांच्या आजच्या वयाची बेरीज किती दिलेली आहे 48 म्हणजे आपल्याला बेरीज दिलेली आहे किती 48 वर्ष लिहून घेतलं. आता काळजीपूर्वक लक्ष द्या या अचं गुणवत्तर किती आहे 2 बचं गुणवत्तर किती आहे 1 आणि आपल्याला बेरीज दिलेली आहे 48 वर्ष तर आपण काय करून घेऊ एक गुणवत्तर काढून घेऊ. एक गुणवत्तर बरोबर किती एक गुणवत्तर बरोबर किती त्यासाठी बेरीज दिलेली आहे 48 वर्ष भागेला आता आपल्याला बेरीज दिलेली आहे म्हणून या गुणवत्तराची सुद्धा आपण बेरीज करू म्हणजे 2 आणि 1 किती होणार 3 उन भागेला किती 3 याला आपण भाग देऊ 3 एक 3 एक उरला म्हणजे 18 साईन त्रिक किती होणार 18 म्हणजे एक गुणवत्तर बरोबर किती असणार 16 वर्ष. प्रश्न का विचारलेला आपल्याला अ चे 5 वर्षानंतरचे वय तर अचं गुणवत्तर किती आहे 2 अचं गुणवत्तर किती आहे 2 एक गुणवत्तर बरोबर 16 वर्ष तर मग 2 गुणवत्तर बरोबर किती तर मग 2 × 16 म्हणजे किती 16 × 32 वर्ष. पण हे जे 32 वर्ष आलेले आहे हे कोणचे असणार तर बघा आपल्याला अ हे अचे आजचे वय हे बच्या वयाच्या दुप्पट आहे म्हणजे आपण हे जो रेशो काढलेला आहे हा आपण आजच्या वयाचा काढलेला आहे बरोबर आहे आजच्या वयाचा म्हणजे जे 32 मिळाले हे वय आज असेल तर मग 5 वर्षानंतर त्याचे वय किती तर अधिक काय करू आपण 5 करू म्हणजे किती होणार 37 वर्ष. फक्त हे शॉर्टकट ट्रिक एक लक्ष ठेवा हे एक गुणवत्तर. यावरचे तुम्हाला आणखी जास्त प्रश्न लागले तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगसान. यावरचे आपण 15 ते 20 प्रश्न घेतले तर तुम्हाला हे जे एक गुणवत्तर आहे ही कॉन्सेप्ट तुमची क्लिअर होणार. पुढचा प्रश्न घेऊ. पुढचा प्रश्न बघा वेगळ्या टाईपचा ठाणे तलाठी 2016 प्रश्न समजून घेऊ सुरुवातीला. जसं बघा सुनीताचे वय तिच्या आईच्या वयाच्या 1/3 पट असून त्या दोघांच्या वयांची बेरीज 48 वर्ष आहे तर सुनीताच्या आईचे वय किती सुनीताच्या आईचे वय किती असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे. तर आपली मेथड तीच असणार मुलांना जेव्हा पण आपल्याला 1/3 म्हटलं असेल त्याचबरोबर पट म्हटलं असेल तरी पण आपण आपली तीच ट्रिक यूज करायची. बघा सुनीताचे वय तर मी काय करतो सुनीता बरोबर किती घेऊ आपण 1/3 गुणिला कोण घेऊ आपण आई कारण का म्हटलं आहे सुनीताचे वय तिच्या आईच्या वयाच्या 1/3 पट असून म्हटलं म्हणून 1/3 घेतला आईला आपण इकडे ट्रान्सफर केलं तर ही काय होणार सुनीता भागीला काय होणार आई बरोबर किती 1/3 यावरून काय होणार तर सुनीता आणि तिच्या आई यांचं आपल्याला गुणवत्तर भेटणार. सुनीताचं किती असणार 1 आईचं किती असणार 3 आता आपल्याला गुणवत्तर मिळालेलं आहे. आता आपण पुढे बघू. बघा या दोघींच्या वयाची बेरीज दिलेली आहे किती आहे 48 वर्ष. आता बघा आपल्याला बेरीज दिलेली आहे 48 वर्ष मुलांना तर आपण काय करून घेऊ एक गुणवत्तर काढून घेऊ. मग एक गुणवत्तर बरोबर एकूण बेरीज किती आहे 48 आहे. आता आपल्याला बेरीज दिलेली आहे म्हणून या गुणवत्तराची सुद्धा बेरीज करू. 1 × 3 किती होणार 4 याला भाग दिल तर किती होणार 12 वर्ष म्हणजे एक गुणवत्तर बरोबर किती आहे 12 वर्ष. काढायचं काय आहे सुनीताच्या आईचे वय तर आईचे वय आईचं गुणवत्तर किती आहे 3 आहे म्हणजे 3 × किती करू 12 म्हणजे 12 × 3 किती होणार 36 वर्ष. 36 वर्ष म्हणजे आईचे वय किती असणार तर 36 वर्ष. बघितले एकदम सिंपल मेथडने आपण हे प्रश्न इझिली सॉल्व करू शकतो. कोणताही पेन पेपर न घेता हे प्रश्न तुम्ही इझिली सॉल्व करू शकता. आता थोडेशा वेगळ्या टाईपचे प्रश्न घेऊ. या टाईपचे पण प्रश्न परीक्षेमध्ये आलेले आहे. सुरुवातीला प्रश्न समजणं गरजेचं आहे. प्रश्न बघा का दिलेला अ आणि ब यांच्या वयाचे गुणवत्तर 4/7 आहे. ब आणि क यांच्या वयाचे गुणवत्तर 3/4 आहे. जर अ आणि क यांच्या वयाचे गुणवत्तर किती असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे
त्यांच्या वयाची गुणवत्तर किती असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. आता बघा, आपण प्रश्न पहिले समजून घेऊ आणि नंतर त्यावरची ट्रिक बघू. प्रश्न का दिलेला त्याकडे थोडंसं लक्ष द्या. आता आपण बघता येणार, आपल्याला दिलेलं आहे बघा अ आणि बचं गुणवत्तर. अ आणि हा झालेला आहे ब, याचं गुणवत्तर किती आहे? 4-7 आहे. लिहून घेतलं. पुढचं गुणवत्तर दिलेलं आहे ब आणि क, याचं गुणवत्तर बघितलं तर आपण 3-4 आहे. लिहून घेतलं. प्रश्न विचारलेला आहे अ आणि क यांचं गुणवत्तर किती असा आपल्याला प्रश्न दिलेला. आता बघा प्रश्नामध्ये समजून घेऊ, आपल्याला हे एक गुणवत्तर दिलेलं आहे आणि हे दुसरं गुणवत्तर दिलेलं आहे. या दोन दिलेल्या ज्या दोन गुणवत्तरामध्ये हा ब का आहे कॉमन आहे. पहिली कंडिशन, दोन्ही याच्यामध्ये ब का आहे कॉमन आहे. त्याचबरोबर आपल्याला जे प्रश्न विचारलेला आहे हा बघितलं तर सुरुवातीचा आणि शेवटच्याचं गुणवत्तर विचारलेलं आहे. म्हणजे परीक्षेमध्ये आपल्याला जेव्हा पण परीक्षेमध्ये पहिला आणि शेवटच्याचं विचारलं असेल तर तुम्ही ही ट्रिक काय करायची, यूज करायची. बरोबर आहे, ही ट्रिक काय करायची, यूज करायची. आता बघा मुलांना, आपण जेव्हा गुणवत्तर असं असते त्याला आपण असं पण लिहू शकतो ए भागेला ब. याच्या पहिले आपण बघितलेला आहे असं होतं तर आपण उलट लिहित होतो, आता उलट लिहिता. त्याप्रमाणे एलाच आपण कसं लिहू शकतो, ब भागेला क. बरोबर, इकडे किती? 4/7. इकडे किती? 3/4. आता ब ब का होतो? कॅन्सल. 4-4 का होतो? कॅन्सल. उरला किती? अ आणि क. बरोबर किती? 3/7. तर मग गेला अ आणि क चं गुणवत्तर किती? 3-7. 3-7 या पद्धतीने आपण सॉल्व करू शकतो. पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न दिलेला त्याकडे थोडंसं काळजीपूर्वक लक्ष द्या. आपल्याला म्हटलेलं आहे एक्स आणि वाय यांचं गुणवत्तर किती आहे? 3-5. वाय आणि झेड याचं किती आहे? 4-6. प्रश्न विचारलेला एक्स आणि झेडचं, तर आपली मेथड तीच असणार. आता इथे बघितलं एक्स आणि वायचं दिलेलं, तर याला कसं लिहू? x/y गुणेला नंतर y/z. त्याचप्रमाणे अंक 3/5 गुणेला 4/6. हा झेड वाय वाय काय होणार? कॅन्सल. उरला किती? 1/z. त्यानंतर हा 3-1 3, 3-2 6, हा 1 आणि हा किती? 2. उरलं किती? 2/5. म्हणजे एक्स आणि झेडचं गुणवत्तर किती असणार? 2-5. ओके, म्हणजे हे आपण प्रश्न इझिली सॉल्व्ह करू शकतो. रेशो आणि प्रोपोर्शनची तुम्हाला आणखी तुम्हाला प्रश्न लागत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगा, त्यावरचे आपण मुलांना 15-16 प्रश्न घेऊ. म्हणजे तुमची जी 1-1 गुणवत्तराची जी कॉन्सेप्ट आहे ही पूर्ण क्लिअर होणार. ओके, चला, थँक्यू व्हेरी मच, टेक केअर.